परिषद में विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे ने राज्य सरकार को आड़े हाथ लेते हुए आरोप लगाया कि फसलों के बर्बाद होने से किसान संकट में फंसे हैं। उन्हें राज्य सरकार की ओर से किसी तरह की राहत नहीं मिली है और इसके चलते किसानों की आत्महत्या बढ़ रही है। उन्होंने कहा कि सरकार ने अतिवृष्टि प्रभावित किसानों को तत्काल मदद की घोषणा की थी, लेकिन एक भी किसान के बैंक खाते में मदद की राशि अब तक जमा नहीं हुई है। दानवे यवतमाल से अतिवृष्टि बाधित क्षेत्रों का दौरा कर लौटे थे। नागपुर में प्रेस परिषद में उन्होंने कहा कि आत्महत्या के मामले में सरकारी आंकड़े आते रहते हैं, लेकिन प्रशासन राहत नहीं दे पा रहा है। यवतमाल जिले में किसान सबसे अधिक संकट में है। 3 महीने में किसान आत्महत्या बढ़ी है। दानवे ने कहा कि नुकसान का सही पंचनामा नहीं किया है। बांधों से पानी छोड़ने से फसलों को भारी नुकसान पहुंचा है। यवतमाल में तो 100% फसल तबाह हो गई है। पहले भी किसान आत्महत्या होती थी, लेकिन अब सरकार से मदद नहीं मिलने के कारण संख्या तेजी से बढ़ रही है। किसानों को कर्ज माफी योजना और बीमा का लाभ नहीं मिल पा रहा है। वर्ष 2014 के बाद 2 बार कर्ज माफी हुई। अतिवृष्टि के कारण हुए पशुधन के नुकसान का तो उल्लेख तक नहीं किया जा रहा है। बीमा कंपनियों के प्रतिनिधि खेतों तक नहीं पहुंचे हैं। सरकार बुलेट ट्रेन के लिए एक दिन में करोड़ों रुपए दे रही है, लेकिन किसानों को नहीं। मागच्या 2-3 महिन्यात वाढलेलं आहे। मी म्हणणार नाही की या 2-3 महिन्यातच होत आहेत, त्याच्या आधीपासून होतात, परंतु या 2-3 महिन्यात वाढलेलं आहे। यवतमाळ जिल्ह्याच्या महाराष्ट्रात आत्महत्येच्या जे प्रकार आहेत त्यात यवतमाळ जिल्ह्यात सगळ्यात जास्त आत्महत्या झालेल्या आहेत। आपण मुद्दा म्हणून या जिल्ह्यामध्ये आज मी जाऊनार होतो। आत्महत्या बऱ्याच ठिकाणी होतात। मी मागच्या आठवड्यात बीडमध्ये सुद्धा अशाच आत्महत्येच्या केसेसमध्ये गेलो होतो, परंतु आजच्या यवतमाळच्या आत्महत्येच्या प्रकारात मला काही सरकारी आकडे येत असतात। आज 2 घडल्या, 10 घडल्या, 12 घडल्या, 132 झाल्या, 150 घडल्या आकडे येत असतात, परंतु आपण याच्याकडे आकडे म्हणून बघायचे का, याच्यात आपण काही सुधारणा करू शकतो का, म्हणजे आत्महत्येचं प्रमाण कमी होण्यासाठी, याविषयी जिल्हाधिकाऱ्यांबरोबर सुद्धा सकाळीच भल्या पहाट म्हणजे सकाळी 9-9:30 एक बैठक सुद्धा मी केली, आणि जे मनात होतं तसंच घडलेलं आढळलं। प्रशासन या सगळ्या बाबी पुढे आणत नाही असं माझं स्पष्ट मत आहे। उदाहरण द्यायचं घडलं तर 2-3 ठिकाणी अशा आत्महत्या घडलेल्या आहेत। अतिवृष्टी घडली 10-15-16 जुलैच्या दरम्यान, नंतर शेतकऱ्यांनी आपल्या शेतातलं जे काय असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, पुन्हा एकदा उघडीप झाल्यानंतर ते पुन्हा एकदा नीट करण्याचा प्रयत्न केला। बऱ्याच ठिकाणी तशा पद्धतीनं समजा कपाशीचं जे असतं झाड असं झोपलं तर त्याला शेतकरी सरळ करतो, नीट व्यवस्थित चिखल वगैरे शेतातलं हेलवणं असं नीट करतो, असा एक प्रकार शेतकऱ्यांमध्ये असतो। शहरातल्या लोकांना ते माहिती नसेल, आणि असे 2-3 घडल्यानंतरही कोणी दखल घेतली नाही आणि त्याच्यानंतर आत्महत्या घडलेल्या आहेत। सांगण्याचा मुद्दा हा की सरकार अतिवृष्टीच्या आकड्यात गुंतलेलं आहे। अतिवृष्टीची मदत 3,000 कोटी रुपये एक आठवडा होऊन गेला, मोठ्या दिमाखात शिंदे आणि फडणवीस सरकारने ही आकडेवारी जाहीर केली, जसं आम्ही महाराष्ट्रावर फार मोठं उपकार केलं, परंतु आज महाराष्ट्रात ही जी मदत जाहीर केली याच्यातला 1 रुपयाही एखाद्या शेतकऱ्याला मिळाल्याचं दाखवून द्यावं। नुसते हे आकडे तहसीलदाराकडं कलेक्टरकडं आकडे येऊन पडलेले, परंतु 1 रुपयासुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अशी घोषणा केली होती ज्या दिवशी की 2 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही अतिवृष्टीची मदत ट्रान्सफर होणार, परंतु 1 रुपयासुद्धा अजून हे ट्रान्सफर झालेले नाही। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पानसी, BCN News नागपूर।